ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। सर नमस्कार। नमस्कार सर, नाव वगैरह सांगा आपलं, गाव तालुका जिल्हा। सर माझं नाव अनिल भुजंगराव गुंडले, राहणार देऊळ बुद्रुक, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। आणि हा कांद्याचा प्लॉट आमचे बंधू राजेश भुजंगराव गुंडले यांचा आहे। आणि याला सर्व मार्गदर्शन ग्रीन प्लॅनचे जे सेंद्रिय खते, जैविक सेंद्रिय व जैविक खते याचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे त्याला, आणि त्याच्याप्रमाणे कांद्याचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे। हा कांद्याचा प्लॉट किती दिवसाचा आहे? सर आज किती 27 फेब्रुवारी 2022 रोजी याला 70 दिवस झालेले आहेत। 70 दिवस झाले। तर दादा तुम्ही थोडं दाखवा बरं, कांदे कसे आलेत, काय प्लॉट कसा आला आहे पाहा ना सर। हो बघा, यांची हाईट बी मस्त आहे, क्वालिटी मस्त आहे, आणि साईज बी याची भरपूर झालेली आहे सर। बर, एकदम जबरदस्त क्वालिटीचं आहे। साईज बी आणि ह्यांची आम्ही हे बेडवर लावलेली आहे। बेडवर लावलेले आहे कांदा केलेला आहे। आणि फक्त 70 दिवसाचा कांदा आहे सर, रोप लावून। बरोबर, हे भूमी पॉवर वगैरे वापरल्यामुळे काय? हा सर, याला भूमी पॉवर वगैरे, रूट गार्ड वगैरे वापर केलेलं आहे। सर बसले उपसू नका, याच्या पांढऱ्यामुळे बघू शकतात। बरं, आता काही बाकीचे पण शेतकरी आलेले आहेत। तर तुम्ही कशाला वापर केलेला आहे? मी हळदीला वापरला भूमी पॉवर। बर, उसाला वापरला। बर, चांगला रिझल्ट आहे। चांगला रिझल्ट आहे। बर, हा कांदा कांद्याला कसं कसं कांद्याच्या पांढऱ्यामुळे छान आहे। असा उभा असा उभा धर, मुळ्या भरपूर आहेत पांढऱ्या, साईज पण छान आहे, क्वालिटी मस्त आहे कांद्याची। बरोबर, कांबळे साहेब तुमचा अनुभव सांगा। साहेब मी हरभरा आणि गव्हासाठी वापर केलेला आहे। बर, तर त्याच्यामध्ये मला चांगल्यापैकी म्हणजे 100% लावर मी त्याला मार्क तुम्ही जर द्यायचं म्हणलं तर मी 100 लावर देईन, कारण त्याचा रिझल्ट खूप चांगल्यापैकी आहे। तुमचा अनुभव सांगा काका, तुम्ही कशा कशाला वापरले? मी हरभऱ्याला आणि गव्हाला वापरले, एकदम बेस्ट, 100% रिझल्ट आहे। बर बर, आता सर ही किती एकरचा प्लॉट आहे आपला? हा 1.25 एकरचा आहे सर। 1.25 एकरचा आहे। 1.25 एकर हा एक आणि पाठीमागं 1 एकरचा आहे। पलीकडे आहे का 1 एकरचा? 2.25 एकर टोटल। हा पूर्ण बेडवर लावलेला कांदा आहे? हो, बेडवरचा आहे। बरं बरं, आणि ड्रिपवर आहे? ड्रिपवर आहे ना। तर हे वापरून सर काय वाटते, बदल रसायनापेक्षा कसा? बदल म्हणजे कसं सर, थोडं मोठ्यान बोला। याच्यात बदल म्हणजे कसं आहे सर, याचे एवढे जबरदस्त रिझल्ट आहेत आणि याच्या समजा पी एवढा प्लॅटला डेव्हलप करणार आहे, ग्रो आणि नॅटरोकिंग जे आहे ना सर ते एकदम जबरदस्त। आणि भूमी पॉवर ना, हे जे जीवाणू जमिनीतले राहतात, जमीन भुसभूस ठेवून जे फळाला जेवढं काही लागणार आहे तेवढं देते सर, रिझल्ट म्हणजे एकदम जबरदस्त। आणि कसं आहे, कांदा हा जमिनीमध्ये पोसणारा असतो, त्याच्यामुळे तुम्ही भूमी पॉवर टाकल्यामुळे काय होतं, जमीन भुसभुशीत झाली, त्यामुळे कांदा पोसायला चांगलं। किती अंदाजे किती वजन असेल ते एका कांद्याचं तुमच्या हातामध्ये? कांद्याचं जवळपास 150 ते 200 जवळपास। बर बर सर, ऑर्डर केली होती 4 दिवसापूर्वी, मिडियम साईजचा काढला होता कांदा, तर 150 ग्रॅम भरलं होतं। बर बर, याचं नाव सांगा। बर, नाव सांगा तुमचं। माझं नाव कचरू मानेजी कडेकर, राहणार देळूप। मी आता जे उन्हाळी सोयाबीन पेरलेलं आहे KDS फुले संघ, हा 729 726 सर। तर सोयाबीनला 1-15 दिवस झाले, ते सोयाबीन 1-3 इंचावर होतं समजा, 21-22 दिवसाचं। नंतर मी ग्रीन प्लांटचं ग्रो आणि नायट्रोजन त्याला पारणी केली सर, तर त्याच्यात एवढं डेव्हलपमेंट झालं सर की दुसऱ्या 7 दिवसात प्लॉट डबल झाला सर। दुसऱ्या 7 दिवसात आणि त्याची क्वालिटी पुन्हा जे शेंडा फुटवे जे एकदम जबरदस्त सर। तर मी त्याची एक फवारणी घेतलेली आहे सर, तर दुसरी घेणार आहे इथून 7 दिवसानंतर। बरं, आपलं जे हे मिशन आहे रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न, तसंच मिशन काळीयाई जमीन वाचवा, हे जे अभियान आहे या अभियाना अंतर्गत तुम्ही सर्वजण शेतकरी देऊळ अर्धापूर तालुक्यातले, परत हिवरा या गावचे सर्व शेतकरी सहभागी झालात, त्याबद्दल धन्यवाद। नमस्कार। नमस्कार।